बर सगळ्याच्या हातात मोबाईल आले, एकमेकाला बोलायला टाइम नाही, सारखं मोबाईल मध्येच आहेत. मग पहिलेचा काळ कसा, आताचा काळ कसा? आता हुशार आहे, पहिले भोळे होते. एकाच घरचा परिवार आहे सगळा, आणि सर्वजण स्वतःच्या शेतामध्ये आलेत ऊस खुरपायला, आणि आता जेवण करून थोडस बसलेले. थोडस माझ्या सूर संगम लातूर या युट्यूब चॅनल द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही बघू शकता. एखादं चांगलं जरा शास्त्र हे काय म्हणते ते वोट केल्या पाटल्या केल्या हरसा पेटी करायची, जनकराव पाटलाच्या नावाला नाही मागसरायची. ठीक आहे ताई, नाही लाजू नका, काय नाही लाजायला काय नाही, लाजायचं नाही. एक मिनिट, एक मिनिट, कावर लाज आला. आता मोबाईल मध्ये बघत नका तुम्ही. बर ताई, एखांद नाव द्या. आता चांगलं जरा उखाणा टाकून मी शेतामध्ये जेवण केलं. चांगलं नाव घ्या जरा. आता लग्नामध्ये आपण घेत आहोच की काय, त्याला लाजाय आठवला लाव का? बर तुम्ही घ्या, तर तुम्ही घ्या, त्यांनी आठवते. तुम्ही घ्या जरा. माद्याच्या पिंडीला ती घेतलेलंच घेतलं. गेल तो काय चार धामला? बर गेलो, एक बार जाऊन आलो. कस काय सोडून गेलो त्यांना? लग्न म्हणजे सोबत कुणाच्या? मग आता दोघ बी जाऊन या एक बार. बघा योग आला तर आता लग्नाच्या पहिलं म्हणजे आता कमीत कमी 30-35-40 वर झाले असते. हे जेवण करून आराम उचतोडलेल्या रानामध्ये बसले तर जेवण झाले फुलं आता, आणि यांना काही टेन्शन नाही. हे काही रोजाने आलेलेच नाही, काही नाही, स्वतःच्या शेतामध्ये काम आलेले सगळे घरचेच फॅमिली आहे यांची, आणि सगळ्या घरचा शेतामध्येच ह्यांनी काम करण्यासाठी महिला आलेले आहेत. मग निवांत बसले त्यांना कोण विचारणार नाही काय नाही, उठा पिटा काय नाही. आता काय घेता, नाव घ्या. हिरे लाल मोती सापना दुकाने जयपाल पाटलाची मूर्ती माझ्या हृदयाच्या ठिकाणी. खिडकी वाटत फाते, खिडकी लागली कानाला एवढा साय कुणाला यादव पाटलाच्या कुणाला. लय तो पती देव सगळेच मया करताव का की बाबा? बरं झालं, असंच असंच आनंद ठेवा. कसं असतं, एक परिवार एक साथ मध्ये असल्यावर ताकद निर्माण होते, आणि एकमेकाला सुखा दुखामध्ये कोण दोघ तुम्ही धरा कॅमेरा धरा. अजून एक घ्या तुम्ही, ते डबल घ्या बरं, जरा क्लिअर आलंय. झुंझुन जाते, खिडकी वाटत फाते, खिडकी लागली कानाला एवढा साय कुणाला यादव पाटलाच्या कुणाला. हे सर्व आपल्या घरच्याच महिला आहेत. बाकीच्या महिला काय रोज आणि लावतो का नाही एवढ्या? आता लावतो, लय गरज पडली की सोयाबीन लावली. जास्त काम असले जास्त काम असल्यावर का? म्हणजे सर्व फॅमिली, सर्व फॅमिली एकत्र आहे म्हणा की? तुम्ही किती जण भाऊ? चौघ भाऊ पण एकत्र जाऊ. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता 27 लोकांचं कुटुंब आहे, आणि 27 लोक एकाच कुटुंबामध्ये राहतात. आजकाल तुम्ही बघू शकता की
एखाद्याचं लग्न झालं की लगेच बायकोच बाजूला राहते, पण हे परिवार 27 लोकांचा परिवार एकत्र राहते, मला सुद्धा हे परिवार त्यांचं बोलणं ऐकून थोडस मला आनंद वाटते. असा परिवार कुठं तर कवचित बघायला मिळते आपल्याला. मुलीचे हे बघून एकोणचाळीस. बरंच एकमेकाच्या किरकिऱ्या होत नाही तर कसं हँडल करतो? बाया सगळं हँडल करते आमचं, बाया भांडण करत नाहीत कारण त्यांचे आपलं आपण काम मोठं घेतात. म्हणजे एकमेकाला समजून घेते, मदत करते. ठीक आहे, माझ्या सूरसंगम लातूर या युट्यूब चॅनलद्वारे तुम्ही पाहू शकता. असे असंख्य परिवार आहेत की छोट एखादं लग्न झालं की आपल्या आई वडिलाला बाजूला टाकून ते स्वतंत्र राहायला बघतात, पण हे असं एक परिवार आहे की 45-46 लोकांचा हे परिवार आहे, एकत्र राहतात अजून बी. आणि मला सुद्धा हे ह्यांचं बोलणं ऐकून अतिशय आनंद वाटला. एका परिवारामध्ये असल्यानंतर एकत्र एकमेकाच्या सुखामध्ये दुःखामध्ये व आनंदामध्ये सामील होण्यासाठी हे परिवार एका ठिकाणी असणं जरुरी असतं. तुम्ही बघू शकता त्यांच्या विचारानं आम्ही सगळे चालतो, ह्यांनी सांगतील ते काम करतात. मोठे मालकी भावाच्या मालकीने, म्हणजे तुमच्यापेक्षा मोठ्या भावाच्या मालकी, सगळ्यात मोठ्या भावाची कारभाराची मालकी आहे. ह्यांनी सांगतील तसं सगळ्या ह्यांचं ऐकून सगळे चालतात. आता कसा हँडल करता एवढा मोठा परिवार? म्हणजे सण करायचं नाही नाही. आता एखादी नवीन, आता हे लग्न झाल्यावर बी नवीन मुली असत्याला काय, नवीन मुली असत्याला मी ही कशाला करू ती कशाला तर करू. आताच्या मुली तुम्ही कोणत्या, मग आता तुम्ही आता तुमचे भाऊजू आहेत ना लहान, जाव आहे ना, मग आता सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे काय. मग कसं हँडल करता म्हणलं एकमेकांचे बरं आहे का जावा जावायचं म्हणजे जमत नाही म्हणतात परिवारामध्ये. म्हणजे असंख्य परिवार असा आहेत की दोन बी जावा असल्या तरी एकमेकीचं जमत नाही, लगेच भांडणाला तयार होते. मग तुम्ही बरं सांभाळून घेता म्हणलं. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता ही खूप मोठा परिवार आहे. आणि या परिवाराचं मी थोडस आत्ताच परिवारासोबत बातचीत करत होतो आणि अतिशय मजेदार असा हा व्हिडिओ बनवला आहे. आणि ह्यांचा म्हणजे मुळात जे ह्यांचे मालक आहेत म्हणजे गडी माणसं आहेत ते एकमेकाला सांभाळून घेतात काय, त्याच्यामुळे हा परिवार टिकला आहे. आणि हा परिवारासोबत मी थोडंसं बातचीत केल्यामुळं मला सुद्धा आनंद वाटला. तुम्ही बघू शकता आता आत्ताच ह्यांचं जेवण झालेलं आहे आणि जेवण करून त्यांनी कामाला लागत आहेत. हे स्वतःच्या शेतामध्येच खुरपायला आलेले आहेत, त्यामुळं थोडंसं मला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ दिला. थँक्यू आजी, धन्यवाद तुमच्या सर्व परिवाराचं. आणि